म्हटले महाराष्ट्राची देन त्याच्यावर पकड आपल्या सर्व खेळाडूंनी दाखवलेली आहे की महाराष्ट्राचे चारही संघ या पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी क्वालिफाय झालेले आहेत। या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी असं म्हणेल की आपल्या सर्व खेळाडूंना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिमखाना डेच्या दिवशी आपल्यांना ट्रॅक सूट आणि वैयक्तिक 1100 रुपये असं बक्षीस सर्व संघाला संघ मिळून असं मी जाहीर करतो। जिल्हाधिकारी नाते मैं आपको सभी को शुक्रिया अदा करता हूँ। शुक्रिया अदा करते हुए आप सबको शुभकामना देते हुए और डॉक्टर मेश्राम साहब और उनके जो सहयोग है उनका भी अभिनंदन करता हूँ और ये सब आपको बेस्ट लक या शुभकामना देते हुए मैं आपकी आराधना देता हूँ। थैंक यू, धन्यवाद। हा टीम ने सन्मान मिलन दिलेला है मी सर्व टीम च सन्मान करतो परंतु विशेषतः आपल्या ह्या टीम च सन्मान करतो अभिनंदन सुद्धा देतो। आणि ह्या क्षणाला ज्या दिवशी विद्यापीठाच्या वतीने जिमखाना डे हा सेलिब्रेट करण्यात येईल त्या दिवशी विद्यापीठाच्या वतीने व आयोजन समितीच्या वतीने मी 15,000 रुपयाचे रोख बक्षीस त्यांना देण्यात येईल असे जाहीर करतो। आपण चारही टीम महाराष्ट्रात राज्याचे आपण कॉम्पिटिशन मध्ये आलेले आहात आणि कुरुक्षेत्रामध्ये पुन्हा आपण जात आहात। हार या जीत जो है वो हमेशा लगी रहती है तेव्हा आपण कधी हिम्मत हारू नये अशी मी ह्या क्षणाला म्हणजे तुमच्या समोर इच्छा प्रकट करीत आहे। जो बीता हुआ क्षण आपने यहाँ पे बीता है उस क्षण को लेकर मैं एक जस्ट आपको शायरी के रूप में याद दिलाना चाहूंगा जो हमेशा याद रखूंगी आप। पहले थे हम पास पास अब हो गए दूर दूर अब हो गए दूर दूर एक नदी के दो किनारे मिलने से मजबूर। थैंक यू वेरी मच, ऑल द बेस्ट। स्तरावरील कर्मचारी त्याचंही योगदान या स्पर्धेमध्ये खूप बहुमोलाचा आम्हाला ठरलेला आहे आणि म्हणून विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं आभार थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश। बाप बाप।